विद्यार्थ्यांवर जो पूर्व नियोजित करून जो हल्ला करण्यात आला, तिकडे ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांना अतिशय क्रूरपणे त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमा झाल्या, त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. याचा निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज कॅनडा कॉर्नर येथे आम्ही निदर्शनं व आंदोलन करायला गेलो होतो. त्या ठिकाणी एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी जसा हल्ला जेएनयूवर केला तशाच प्रकारे हल्ला आज राष्ट्रवादी आमच्या पदाधिकाऱ्यांवर करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताने येऊन त्यांना अडवलं, रोखलं व आंदोलकांना ताब्यात घेऊन आम्हाला इथे सरकारवाडा पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे. ज्यांनी आमच्यावर हल्ला केला, शिवीगाळ केली, त्याचे क्लिप्स देखील आमच्याकडे आहेत. त्यांच्यावर कुठलीही ॲक्शन घेतली गेलेली नाही आहे. असा हा लोकशाहीचा दुरुपयोग या देशामध्ये चाललेला आहे. आज अमित शहा जे गृहमंत्री आहेत त्यांच्या असताना मोठे मोठे वक्तव्य ते करतात आणि त्या ठिकाणी जर असे जनता असुरक्षित असेल, विद्यार्थी असुरक्षित असतील, तर हे एकदम दुर्दैवी गोष्ट आहे. आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व या गोष्टीचा आणि या घटनेचा निषेध करतो.